बघणार आहोत वर्ग काढण्याच्या पद्धती. आता तीन पद्धतीने वर्ग काढण्याचं शिकणार आहोत की ज्याच्या एकक स्थानी पाच आहेत, फॉर एक्झाम्पल 25, 35 आणि 25 यांचा वर्ग काढणार आहे. ज्यांच्या एकक स्थानी पाच आहे अशा संख्येचा वर्ग कसा काढायचा? सर्वजर बघा, 25, 25 चा पाचचा वर्ग सर्वांना मिळतो. काय पाचचा वर्ग? 25. त्यानंतर दोनच्या समोरची संख्या, यामध्ये काय केलं बघा, पाचचा वर्ग जसा तसा घ्यायचा. नंतर दोन या दशक स्थानी जो अंक आहे त्याचा समोरचा अंक घ्यायचा. दोनच्या समोरचा अंक कोणता आहे? तीन. आणि तीन गुणिले दोन बरोबर किती होणार आहे? तीन गुणिले सहा. तसंच पस्तीसचं जर करायचं म्हणलं तर पाचचा वर्ग 25, त्यानंतर तीनच्या समोरचा अंक चार, चार गुणिले तीन बरोबर किती? चार तीन बारा, म्हणजे 12 25 पस्तीसचा वर्ग. तसंच 45चा जर वर्ग आपण करायचं म्हटलं तर कसं काढणार? पाचचा वर्ग 25, चारचा समोर पाच, म्हणून 4 25 म्हणजे 20 25 हा काय असणार आहे? 45चा वर्ग. आता ही झाली एक पद्धत ज्या संख्येच्या एकक. आता नंतर बघणार आहोत आपण की ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच नाही अशा संख्या, मग ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच नाही अशा संख्या कोणत्या? आता फॉर एक्झाम्पल आपण 54 घेतलं तर 54चा वर्ग आपण जर काढायचा म्हणलं आपण कसं काढणार? तर चारचा वर्ग आपल्याला माहिती पाहिजे 10 पर्यंत वर्ग पाठ असतो प्रत्येकाचा, म्हणून चारचा वर्ग किती आहे? 16. त्यानंतर पाचचा वर्ग किती असणार आहे? 25. काय काय केलं? फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय केलं की चारचा वर्ग आणि पाचचा वर्ग लिहून घेतला. त्यानंतर दुसरी स्टेप काय असणार आहे? त्या दोघांचा वर्ग करायचा, म्हणजे दोन अंकांचा वर्ग गुणाकार केला, सॉरी 5 4 20 होता, 20 दुप्पट किती होणार आहे? 40. 40 या ठिकाणी लिहून घ्या. एक अंक सोडून 40 लिहायचे आणि याची बेरीज करायची, म्हणजे 6 1 5 4 9 2 कसा 29 16 हा काय असणार आहे? 54चा वर्ग. तसं 36चा वर्ग काढायचा म्हणतो तर 6चा वर्ग खरीच असं असं लिहून घ्या 36, 3चा वर्ग असं लिहून घ्या 09, कारण दोन अंकी संख्या आपल्याला लिहायची, म्हणून 09 लिहिलं आपण. त्यानंतर हे 36चा वर्ग करायचा, म्हणून या अंकाचा गुणाकार करायचा 7 3 18, 18 2 म्हणजे 18 दुप्पट करायचे, या दोघांचा गुणाकार करून त्याचे दुप्पट करायचे, 7 3 18 18 2 बरोबर 18 2 36, हे 36 कुठे लिहायचे? मधा. मग याची बेरीज करून घ्या, 6 जसे तसे 6 3 9 9 3 12, 1296 वर्ग असणार. तसं 38चा वर्ग, 8चा वर्ग किती? 8 8 64, 3चा वर्ग 09, परत 8 3 बरोबर किती? 8 3 24 24, दुप्पट किती? 48, म्हणून 48 आपण लिहिली. याची बेरीज करून घ्या, 4 जसे तसं 6 12 14 4 14 1 10 4 14, म्हणजे 14 जोडीचे 6 8 8 वर्ग असणार. अशा पद्धतीने काढायचं, म्हणजे आपण बघितलं काय, एकच स्थानी पाच असणारा संख्या आणि ज्याच्या एकच स्थानी पाच नाही अशा संख्या. आता समोर आपल्याला काय शिकायचंय की जर अगोदरच्या संख्येचा वर्ग आपल्याला माहित असेल, सपोज फॉर एक्झाम्पल 12चा वर्ग आपल्याला माहिती आहे 134, तर 13चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. ज्या संख्येचा वर्ग माहिती आहे आणि ज्या संख्येचा वर्ग माहिती आहे त्याच्या समोरच्या संख्येचा जर वर्ग काढायचा असेल, कसं करायचं की 12चा माहिती आहे 134 आहे, तर 12 अधिक 13 बरोबर किती होतात हे पण बेरीज करून घ्या. 12चा वर्ग माहिती आणि 13चा काढायचा आहे, म्हणून 12 आणि 13ची बेरीज करा, किती होते? 24 आणि 25. 12 आणि 13ची बेरीज किती होऊ लागली? 25. मग या 134 मध्ये जर 25 जर आपण ऍड केले तर आपल्याला काय मिळणार? 13चा वर्ग. मग 134 अधिक 25 बरोबर किती? 5 आणि 4 9, त्यानंतर 4 आणि 2 6 1, जसंच्या कसा, म्हणजे 169. बघा 13चा वर्ग 169 राहिला, तर समोर जो धर्म बघा 14 चा वर्ग किती आहे आपल्याला जर माहित असेल 196 आहे, तर 15चा वर्ग काढायचे सेम ऍज इट इज, या पद्धतीने आपल्याला काढायचे, याच पद्धतीने आपल्याला हे काढायचे, म्हणजे जसं की आपल्या 12चा वर्ग माहित होतं 13चा काढायचे, 12 अधिक 13 यामध्ये आपण ऍड केले, तर 14 अधिक 15 बरोबर किती होणार? 29 यामध्ये ऍड करा, 29 जर ऍड केले तर तुमची गुण किती राहिले? 225. तसंच आपल्या समोर सुद्धा रंग दिला मी 20 चा वर्ग माहिती आपल्याला 400, 21चा वर्ग काढायचा ऍज इट इज, याच्यासारखं 14 अधिक 15चा वर्ग, म्हणजे दोघांची बेरीज आपल्याला वर्गामध्ये मिळवली. तसंच यामध्ये आपण काय करायचं, दोघांची बेरीज आपल्याला वर्गामध्ये मिळवायचं, म्हणून 20 अधिक 21 बरोबर किती भागले? 41. यामध्ये 41 मिळवा बरोबर 441. बघा 21चा वर्ग 441 आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुमचा वेळ वाचू शकेल. जर तुम्हाला या पद्धती समजली